चला तर फ्रेंड्स बघा आता आमच्या पुऱ्या चालूय आणि पुऱ्या झाल्यावर मग भाजी करणार आहे. मम्मीने आम्हाला पीठ म्हणून दिलं, आता मी तुला लाटून घेतो, तोपर्यंत आराम कर कारण सकाळपासून करते काम. आणि मग आता भाजी ठेवणे चला दाखवते जाणे. अरे मग ताई झाल्या मग ताई. छान छान वाटलंय बाळा. गुड नाईट नाही म्हणायचं, गुड नाईट म्हणायचंच नाही. आता म्हण हॅलो गाईज मी सिया. तर आज मी कशी नटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा चलो बघा कसे दूध असं तोंडात घेऊन फिरते बघा. आता सियाला आमच्या साडीची खूप हौस आहे तर आम्ही तिला छानशी साडी घेणार आहे, रेडीमेड साडी लवकरच. नवरी दाखवा. हा नवरी नवरी हे बघा गाईज नवरी बघा आमची छोटीशी. चला आमच्या कॉलनीतले सगळे मुलं आलेत बघा तेवू द्यायला. तू दिलं का सगळ्याला? तर गाईज बघा आता सगळे आपली चिल्लर पार्टी सगळी. हा चिल्लर पार्टी सगळी आलती हे बघा ते बघा आमच्या चिल्लर उचलते. तर बघा छोटी सगळी मुलं इथली जवळचीच आहेत आमच्या, ते आता आलते. आम्ही काही कुठं गेलो नाही कारण मला तर काही होतच नाही मुलांमधून जायला. आणि आम्ही लहान असताना जायचो, आता काय मोठं झालं एवढं जात नाही ना. मग पोरं येतात त्यांना सडं वाटायचं. आणि चला आता जेवायला ह्यांना देऊन मग नंतर आम्ही सगळे जेवणार. या जेवायला जेवायला आपण बोलवते विहार तुम्हाला. तर आत्तापर्यंत ज्यांनी व्लॉग बघितला त्यांना थँक्यू सो मच. आणि मज्जा सांगते तुम्हाला आजच्या व्लॉगची की हा जो व्लॉग आहे तो मकर संक्रांतीचा आहे आणि त्या दिवशी मला एंड करायचं झालंच नाही तर मी आत्ता एंड करते त्याचा. आणि झालं काय सकाळी उठल्यानंतर जसं सण असल्यावर आपली कशी दिवसभर गडबड चालू असते सणादिवशी, म्हणजे रोजच्यासारखं जरा असं निवांत नसतं. मग सकाळी उठल्यापासून आणि आम्ही काय ठरवलं होतं की हे पोळी नाही करायची कारण लास्ट टाइम पोळी केली होती, त्यामुळे म्हटलं पुरी भाजी करूया. ब्लॉग स्टार्ट करायचं लक्षातच नाही आणि ते कामाच्या ह्याच्यात विसरून गेले. मग पुरी लाटताना अतुल आला होता, त्याला म्हटलं 2 मिनिटं, त्यावेळेला मला लक्षात आलं. मग म्हटलं अतुल 2 मिनिटं आणि तेवढी क्लिप घे माझी पुरी लाटण्याची. मग पुऱ्या केल्यानंतर म्हटलं भाजी दाखवा, पण परत भाजी पण दाखवली नाही आणि बाकी काय जे झालं दिवसभराचं ते पण नाही. मग डायरेक्ट संध्याकाळी आवरल्यानंतर ब्लॉग केला आणि हा व्लॉग असा अर्धवट अर्धवट झाला, म्हणजे सकाळचा पण शूट घेतला नाही, परत दुपारी थोडासा घेतला, परत अर्धा शूट घेतला नाही, परत डायरेक्ट संध्याकाळी. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर परत आणि एंड करायचं मी विसरले. मग म्हटलं आत्ता एंड करूया. तर इथंपर्यंत ज्यांनी ज्यांनी व्लॉग बघितला त्यांना थँक्यू सो मच. असंच व्लॉग बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. चला तर भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.